हॅलो इरिवन गाईज वेलकम बॅक टू टूब चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो बारावी मराठीचा पेपर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला होणाऱ्या या मराठीच्या पेपरसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे जवळपास पन्नास मिनिटाचा तो व्हिडिओज आहे तर तो म्हणजेच की बारावी मराठीच्या पेपरसाठी एका दिवसामध्ये कशा पद्धतीने तुम्ही स्टडी करू शकता तो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेच बट इम्पॉर्टंट काय आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तो खूप इम्पॉर्टंट आहे बट हा व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ अगोदर पूर्ण नंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहा ठीक आहे ओके तर पाहा तुम्ही मत असाल की दादा काय आम्हाला व्हिडिओ वगैरे पाहायला लावत आहेत म्हणजे माझ्या फायद्यासाठी तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ पाहायला होता बट तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझ्या चॅनलवरती मराठीसाठी फक्त हे दोन व्हिडिओज पाहा तुम्ही बाकी नाही पाहिले चालतील बट तुमच्याकडे हे इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वन पॉईंट फाईव्ह एक्सच्या स्पीडने तुम्ही हे व्हिडिओ पाहा तुमचा वेळ इथं नक्की वाचणार आहे ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशच्या पेपरसाठी जसं मी सांगितलेलं होतं तशाच पद्धतीने पेपर आलेला होता जसं मी सांगितलं होतं की पेपर प्रेझेंटेशन करायचं विद्यार्थ्यांनी तसंच केलेलं होतं आणि त्यांनी खूप चांगला पेपर इथं सोडवलेला आहे वि विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या पेपरसाठी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगणार पहा सांगतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे की मराठीच्या पेपरसाठी पेपरचं प्रेझेंटेशन कसं करायचं म्हणजे पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं हे तर महत्त्वाचं आहेच पेपर प्रेझेंटेशन तर सांगणारच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या मराठीच्या पेपरसाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता पहा इथं खूप महत्त्वाचं सांगत आहे मी तुम्हाला हा जो पेपर आहे हा मी स्वतः सोडवलेला आहे हा इथं तुम्हाला दिसते ना हे लिहिलेलं दहा बारावी मराठी विभाग पाच व्याकरण व लेखन नंतर हा सर्व मराठीचा पुन्हा ऐंशी मार्क चा पेपर मी स्वतः सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पहा केवढी मेहनत इथं सुरू आहे ओके मग आता तुमच्याकडून काय पाहिजे फक्त एकच पाहिजे विद्यार्थी मित्र तुमचा सपोर्ट तुमचा सपोर्ट कसा या चॅनलला तुमचा सपोर्ट पाहिजे खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल पाहा सबस्क्राईब करून ठेवा कारण की नव्वद टक्के विद्यार्थी अजून असे आहेत फक्त चॅनल बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुमचा जेवढा सपोर्ट येईल तेवढे तुमच्या सर्व पेपरसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओज अजून चांगल्या पद्धतीचे येणार आहेत मग सर्वांनी सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा टाइम वेस्ट न करता आपण इथं व्हिडिओला सुरू करूया तर पहा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ठीक आहे पेपर प्रेझेंटेशन करताना सर्वात महत्वाचं आहे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारची एक उत्तरपत्रिका येत असते म्हणजे अँसरशीट तुमची मराठी जी असेल अशा पद्धतीची येते तर यामध्ये काय करायचं हे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या साईडला अशी लाईन तुम्हाला एका साईडला ओढायची आहे ठीक आहे त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीची लाईन ओढायची आहे आता ह्या ज्या लाईन्स आहेत का ओढायच्या आहेत महत्त्वाचं कारण की पहा की तुम्हाला जो प्रश्न नंबर तुम्ही टाकत असता ओके प्रश्न क्रमांक जसं तुम्ही टाकत असता जसं की इथं टाकलेला आहे पहा कृती क्रमांक पाच अ आणि इथं लिहिलं आहे उत्तर आणि त्या मध्ये शकता या लाईनच्या या साईडला ओके या लाईनच्या या म्हणजे या साईडला या दोन लाईनच्या मध्ये यामध्ये काय नंबर्स लिहिलेले आहेत प्रश्नांचे म्हणजे प्रश्न क्रमांक लिहिलेले आहेत मग आता जर तुम्ही अशा पद्धतीची लाईन ओळली पहा किती पद्धतशीर दिसते कि ना इथं की उत्तर क्रमांक एकमधलं नंतर या बाजूला जे उत्तर तुम्ही लिहिता तर हे नंबर जे आहेत उपप्रश्न तर लिहितातच पण एकदम पेपर चेक करणारे जे असतात ना तर त्यांना इम्प्रेशन पडते इम्प्रेशन म्हणजे काय त्यांना पेपर चेक करण्यासाठी सोपी जाते की बाबा हां कृती क्रमांक पाचवं उत्तर पहिल्यामधलं य र हे याचं उत्तर कृ उत्तर दुसऱ्याचं य र हे याचं दुसऱ्याचं उत्तर ओके म्हणजे य आणि र हे उत्तर आहे असं ओके तर म्हणजे पेपर चेक करणारा जो असते तुमचे टीचर जे असतात ते तर विद्यार्थी मित्र त्यांना सोपी जावं म्हणून अशा पद्धतीने ते लिहत असतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्र म्हणजे ह्या लाईन्स ओढत असतात ठीक आहे त्यासोबत अजून एक कारण आहे लाईन ओढण्याचं पाहू शकता जसं आता पाहू शकता तुम्हाला इथं ह्या ज्या लाईन्स आहेत इथं पाहू शकता ह्या अशा साईडनं लाईन्स आहेत आता समजा तुमची हे उत्तरपत्रिका आहे ओके हे समजा उत्तरपत्रिका आहे तुमची तर ही उत्तरपत्रिका असताना पाहू शकता समजा तुम्ही आता पुरवणी घेतली तर पुरवणी घेताना तुम्ही काय करता समजा आता धागा बांधता हा समजा धागा आहे हा तुम्ही बांधता कुठं बांधता इथं समजा एक छोटसं छिद्र करून तुम्ही इथं काय धागा बांधता इथं मग इथं जेव्हा धागा बांधता समजा इथं तुम्ही अशी लाईन ओढलीच नाही समजा ही लाईन ओढली मी आता अशी लाईन ओळखलीच नाही समजा आणि इथपर्यंत तुम्ही इथपर्यंत लिहित गेले समजा आहे ना तर तिथपर्यंत तुम्ही समजा लिहित गेले तर काय होते माहीत आहे का त्यामध्ये धागा तुम्ही जेव्हा बांधता तर त्यामध्ये जे लिहिलेलं असते तुमचं समजा या साईडला ना इथं तुम्ही लिहिता ना तर हे त्यामध्ये हाईड होते म्हणजे ते दिसत नाही पेपर चेक करताना त्यामध्ये दिसत नाही त्यामुळे तुमचे मार्क्ससुद्धा इथं जाऊ शक म्हणजे हो होत असते ना असं त्यामुळे तुम्ही काय करायचं या साईड साईडला तुम्ही दोन्ही साईडला अशी लाईन ओढायची आहे ठीक आहे तर दोन्ही साईडला अशी लाईन ओढायची ठीक आहे त्यानंतर आता महत्त्वाचं की प्रत्येक क्वेश्चन कसा सोडवायचा चला आपण इथं पाहूया ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवात जे आहे नेहमी तुम्हाला करायची आहे ते म्हणजेच की विभाग क्रमांक पाच पासून व्याकरण व लेखन जसं इंग्लिशच्या पेपरसाठी सांगितलं होतं रायटिंग स्किलपासून सुरुवात करायची विद्यार्थ्यांनी केलेली होती त्यांना टाईम चांगल्या पद्धतीचा उरला म्हणजे पूर्ण कम्प्लीट केला त्यांनी पूर्ण पेपर लिहिला तर तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे मराठीच्या पेपर साठी विभाग क्रमांक तुम्हाला सुरुवात करायचे तुमचे मार्क्स कट होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं थी ठीक आहे तर सुरुवात करताना पा काय करायचं त्या पेजवरती नवीन पेजवरती वरती हेडिंग लिहायचं विभाग क्रमांक पाच व्याकरण व लेखन त्यानंतर प्रश्न क्रमांक टाकायचे बरोबर प्रश्न क्रमांक टाकले आता यामध्ये पाहू शकता विभाग क्रमांक पाच मध्ये व्याकरण व लेखन तुम्हाला पहिले पाच प्रश्न व्याकरणाचे विचारले जातात जसं की पाहा इथं तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत पोहू शकता हे पहिला प्रश्न आहे य आणि र असा लिहायचा त्यानंतर दुसरा समास आहे ना समासावरती समासाचे प्रकार पडतात त्याच्यावरती विचारलेला आहे ओके त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुम्हाला प्रयोगावरती प्रयोगाचे जे प्रकार असतात त्याच्यावरती विचारलेला आहे त्यानंतर पाहू शकता अलंकार असतात तुमचे अलंकारावरती तुम्हाला काय इथं प्रश्न विचारलेले आहेत ओके त्यानंतर इथं पाहू शकता इथं तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे विसर्गवर ओके म्हणजे तुम्हाला इथं हे प्रश्न विचारलेले आहेत व्याकरणाचे टोटल पाच प्रश्न तुम्हाला इथं विचारलेले आहेत म्हणजे वाक्य रूपांतर समास अलंकार प्रयोग आणि वाक्प्रचार हे जे विचारले नाही पाच नंबरचा प्रश्न हा वाक्प्रचारावरती आहे ओके तर अशा पाच प्रकारचे तुम्हाला व्याकरणाचे प्रश्न विचारतात त्याचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने लिहायचं ठीक आहे आता तुम्हाला दुसरा प्रश्न येते तो म्हणजेच की निबंध लेखनाचा आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे पाच प्रश्न एका पेजवरती तुम्ही लिहून होऊन जातील आता निबंध लेखन लिहिताना एवढी जी जागा इथं सुटलेली आहे बट इथं सुरुवात केली का नाही केली कारण की निबंध तुम्हाला दहा मार्क्ससाठी लिहायचा आहे इथं एका प्र, एका मार्कवाला प्रश्न थोडी लिहायचा ना छोट्या जागेमध्ये बसून जाईल म्हणून म्हणून सुरुवात जे केली निबंधाची एक नवीन पेजवरती केलेली आहे ठीक आहे पाहू शकता इथं नवीन पेजवरती तुम्हाला इथं सुरुवात केलेली आहे निबंध लिहिण्याची ओके जसं की पहा इथं तुम्हाला एक नोट दिली आहे नोट काय दिले आहे पहा की पेनाचे टोकन काढून लिहावे पेनाचे टोकन काढून लिहावे म्हणजेच काय पहा सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये समजा तुमचा हा पेन आहे हा पेन आहे तुमचा तुम्ही जेव्हा समजा हे टोकन आहे त्याला ओके समजा हे साईडला हे टोकन आहे हे टोकन लावून समजा याला तुम्ही पेपर लिहिला तर तुम्हाला काय होते की पेपर लिहिताना तुमचा जो हातामध्ये पेन आहे तो भारी वाटते त्यामुळे तुमची लिहिण्याची स्पीड जी असते ते कमी असते बट तुम्ही हे टोकन काढले समजा ओके समजा हे टोकन काढले तर तुमची लिहिण्याची स्पीड वाढती इथं बट त्यामध्ये सुद्धा टोकन कधी काढायचं हे सांगतो जेव्हा तुमचा पेपर लिहिणे स्टार्ट होते अकरा वाजता पेपर लिहिणे तुमचा सुरू होतोय तर तेव्हा काय करायचं सुरुवातचे दहा मिनिट आहेत म्हणजे अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत मागे टोकन लावून म्हणजे पेनाला मागे टोकन लावून तुम्ही जे आहे पेपर लिहायचा ओके आणि दहा मिनिट झाले म्हणजे अकरा वाजून दहा दहा मिनटं झाले पेपर सुरू होतो तेव्हा दहा मिनटं झाल्यानंतर टोकन काढायचं त्याचं आणि तुम्ही पेपर लिहायचा याने तुमची स्पीड वाढते म्हणजे सुरुवातीचे दहा मिनटं तुम्हाला ती काय जेवढी स्पीड आहे तुमची ठीक आहे पण टोकन काढलं तुमचं नंतर तुमची स्पीड वाढते यानं काय होते तुम्ही पेपर फास्ट लिहू शकता ओके थोडे हे लॉजिकल टेक्निकल गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला यूज करून चांगलं स्पीड तुमची वाढू शकते पेपर लिहिण्यामध्ये ठीक आहे तर आता पहा तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे निबंध लेखनाचा निबंध लेखनाचा प्रश्न पहा कसा सोडवायचा यामध्ये सर्वात अगोदर हेडिंग द्यायचं निबंध लेखनाचं ओके जे टॉपिक तुम्हाला दिलेलं असेल निबंध लेखनाला जो सुद्धा तुम्ही सोडवाल जसं की पहा आता इथं उत्तर क्रमांक आ लिहिलेला आहे ओके आ लिहिलेला आहे म्हणजेच काय निबंध लेखनाचे पाच प्रकार असतात ओके okay. अ आ ई ई आणि उ म्हणजे पाच प्रकारावरती निबंध असतात त्याच्यावर कोणते एकावरती निबंध लिहायचा असतो इथं आ म्हणजे दुसऱ्या नंबरचा प्रश्न म्हणजे सॉरी दुसऱ्या नंबरचा हा जो प्रश्न आहे ना व लेखनामधला तो लिहिलेला आहे ठीक आहे तसं पाहू शकता आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान याच्यावरती हा निबंध लिहिलेला आहे निबंध पाहू शकता आता दहा मार्कसाठी तर किती लिहिलेला आहे ओके तुम्ही काय करायचं पहिल्याचा छोटा पॅरॅग्रॉफ करून लिहू शकता ठीक आहे त्यानंतर पाहू शकता मोठे पॅरॅग्रॉफ सुद्धा तुम्ही लिहू शकता नो प्रॉब्लेम दहा मार्क्ससाठी पाहू शकता जवळपास दोन पेज समजू शकता तुम्ही दोन पेजेस इथं लिहिलेलं आहे निबंध लेखन कारण की ते दहा मार्कसाठी आहे ओके दहा मार्क्ससाठी ते निबंध लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजेच की पहा बरेच विद्यार्थी काय करतात आता हे इथं मी लिहिलेलं आहे ठीक आहे बट मी कसं लिहिलं आहे तुम्हीच पहा यामध्ये तुम्हाला इथं अंतर दिसते का प्रत्येक शब्दात जसं की पहा आज एकवीसव्या शतकात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे याच्यामध्ये की शब्दामध्ये गॅप आहे का जास्त नाही बट बरेच विद्यार्थी काय करतात एक शब्द असा लिहिला का राजमोहन हा रॉय शब्द इथं लिहितात म्हणजे खूप इथं लिहितात आणि नंतर पुढचा शब्द इथं लिहितात म्हणजे एकाच लाईनमध्ये फक्त तीन ते चार शब्द लिहितात तू त्यांना काय वाटते की बाबा पेपर चेक करताना त्यांना चांगले मार्क्स मिळतील बट असं होत नाही तुमचे मार्क्स इथं कट होऊ शकतात तुम्ही असं लिहिलं तर कारण की इम्पॉर्टंट काय असते इम्पॉर्टंट लिहिणे असते ओके आणि म्हणजे ज्याला अर्थ आहे ते शब्द लिहिणे असते आणि चांगले वाक्य लिहिणे याला अर्थ अर्थ आणि मार्क्स त्याला मिळत असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता निबंध लेखन करायचं आहे तुम्हाला जवळपास दोन पेजेस मध्ये ठीक आहे निबंध लेखन झालं की आता पाहू शकता इथं काय इथं थोडी जागा शिल्लक राहिलेली होती बट इथं जागा जरी शिल्लक राहिली जो पुढचा आता विभाग आहे म्हणजे विभाग संपला ना इथं तर आता पुढचा विभाग तुम्ही पाहू शकता गद्य लागतो ठीक आहे तर गद्य विभाग तुमचा जो लागतो तो नवीन पेजवरती तुम्हाला सुरुवात करायचा आहे म्हणजे लक्षात ठेवा कोणताही इथं विभाग असेल तुमचा तो न नवीन असेल म्हणजे समजा लिहायचा आहे तुम्हाला तर तुम्ही नवीन पेजवरती इथं सुरुवात करायची ठीक आहे जसं की पहा आता हे संपलेलं आहे विभाग आपला ओके विभाग क्रमांक पाच व्याकरण व लेखन जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातला लिहायचा तो तर तुम्ही तो सुरवातला लिहायचाच आहे कारण की टाईम मी तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्हाला जर पूर्ण पेपर चांगला लिहायचा असेल तर विभाग क्रमांक पाचपासून तुम्ही सुरुवात करायची ठीक आहे आता त्यानंतर विभाग एक गद्य पाहा कसा लिहिलेला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे तर आता पहा गद्य लिहिताना सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की अशा लाईन तर ओढायच्याच आहेत आणि यामध्ये प्रश्न क्रमांक बरोबर टाकायचा जसं की कृती क्रमांक एक अ टाकलं आणि त्यामधलं पहिल्याचं उत्तर असं लिहिलं दुसऱ्याचं उत्तर असं लिहिलं आता पहा गद्यमध्ये जे प दोन प्रश्न विचारतात तुम्हाला पहिले दोन प्रश्न म्हणजे की हा आणि हा हे तुम्हाला शोधून लिहायचे असतात तुमच्या दिलेल्या पॅरेग्राफ्समधून दिलेल्या उतार्यामधून तुम्हाला हे शोधून लिहायचे असतात जसं की बघू शकता हे तुम्हाला अगोदर एवढं वाक्य दिलं होतं आणि दोन इथं शोधून लिहिले जसं की तुम्हाला हे इथं दिलं होतं नंतर हे तुम्हाला इथं दोन शोधून लिहिले हे तुमच्या पॅरिग्राफमधून म्हणून पॅरिग्राफ बरोबर वाचायचा वाचल्यानंतर तुम्ही हे दोन मार मार्कआय डी तुम्हाला जे आहे ना इथं म्हणजे चार मार्क आयडी हे दोन प्रश्न आहेत ओके चार मार्क्ससाठी हे दोन प्रश्न आहेत एक एकाला दोन दोन मार्क्स आहे सोप्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता ठीक आहे नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा प्रश्न येतो तिसरा प्रश्न फार महत्वाचा आहे तिसरा प्रश्न येतो तुम्हाला तो म्हणजेच की स्वमत लिहा ओके स्वमत लिहा म्हणून येतो तुमचे विचार मांडा तुमचे मत मांडा अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो आता स्वमत सुद्धा तुम्हाला इथं चार मार्कसाठी येतो लक्षात ठेवा चार मार्काआडी तुम्हाला मराठीमध्ये स्वमतचा प्रश्न विचारतात पॅरिग्राफमध्ये ठीक आहे तर पहिल्या पॅरिग्राफमध्ये पाहू शकता स्वमत विचारलं तुम्हाला तर काय करायचं माहित आहे का स्वमत म्हणजे स्वतःचं मत होते इथं विद्यार्थी चुका काय करतात की दुसऱ्याचं पाहून लिहिण्याचा प्रयत्न करतात स्वमतसुद्धा बट लक्षात ठेवा स्वमत जे असते ते स्वतःचं मत असते म्हणजे तुम्ही जे लिहाल ते बरोबरच असणार आहे पेपर चेक करणारे तुम्हाला बरोबरच देतील ते चूक काही देणार नाही फक्त तुम्हाला जो टॉपिक दिला त्या टॉपिकच्या रिलेटेड त्याच्याशी संबंधित तुम्हाला लिहावं लागेल जसं की पहा आता इथं काय दिलं आहे की सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन ओके हा टॉपिक आहे ओके सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन आता त्यामध्ये मी हे सर्व मनाने लिहि मी कुठूनही लिहून लिहिलेलं नाही आहे मी मनानं लिहिलं आहे जसं की पा सैनिकाला स्वतःच्या कुटुंबापासून हजारो मैल दूर आपले जीवन कर्त कर्तव्य बजावत जगावे लागते आपल्या माणसात राहून त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत सामान्य जीवन जगता येत नाही दररोज त्यांच्या वाट्याला कष्टमय जीवन येते दऱ्याखोऱ्यातून वाळवंटातून जंगलातून हिमालयासारख्या बर बर्फाच्छादित प्रदेश प्रदेशातून कर्तव्य बजावत फिरावे लागते तासन तास एकाच ठिकाणी उभे राहून पहारा द्यावा लागतो म्हणजे एकूण काय की हे मी सर्व मनान लिहिलं आहे आता पाहा ना किती सोपी आहे ना टॉपिक की सैनिकी जीवन म्हणजे आर्मीमध्ये ज्याला म्हणतात ना आपले जात असतात सर्व लोक म्हणजे जे लोक जात असतात आणि त्यांचं जीवन आणि सामान्य लोकांचं जीवन यामधील तुम्हाला सांगायचं किंवा त्यांचं जीवन कसं असते हा टॉपिक झाला आहे असं तुम्हाला वेगळा टॉपिक तुमच्या पॅरिग्राफशी रिलेटेड येणार आहे ना तर त्यानुसार तुम्हाला इथं असं लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर पहा तुम्हाला आता हा इथं पॅरिग्राफ संपला आता दुसरा पॅरिग्राफ याच विभागामधला सुरू होतो लक्षात ठेवा दुसरा आ प्रश्न आता लक्षात ठेवा की दुसरा जसा पॅरेग्राफ इथं सुरू झाला बट इथं काय झालं या पेजवरचं हे म्हणजे लाईन संपल्या म्हणून मी दुसऱ्या पेजवरती इथं सुरू केलं बट जर समजा समजा जर इथं म्हणजे सुरू झालं असतं ओके समजा अर्ध पेज इ इथून समजा सुरू झालं असतं आ म्हणजे संपला असता प्रश्न आणि आ प्रश्न मी इथूनच सुरू केला असता म्हणजे एवढी जागा असती तर इथूनच सुरू केला असता बट समजा नवीन विभाग असता तर दुसऱ्या पेजवरती सुरू केला असता पण जर प्रश्न कंटिन्यू आहे तर प्रश्न इथंच ती त्याच्याच खाली लिहिलेलं असतं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा ओके म्हणून नेहमी नेहमी पेज नका सोडू जेव्हा नवीन विभाग येते किंवा एक महत्वाचा मोठा प्रश्न येते लिहावा लागते त्यामध्ये तर तो, तो तुम्ही तिथं सोडू शकता पेज ठीक आहे तर पाहू शकता यामध्ये आमध्ये सुद्धा तुम्हाला पहिले दोन प्रश्न असतात पहिला आणि दुसरा यामध्ये आकलन कृती असतात कृती म्हणजे पेज पॅरेग्राफमधून तुम्हाला शोधून लिहावं लागते ठीक आहे तर यासाठी हे चार मार्कासाठी हे दोन प्रश्न आहेत त्यानंतर सेम तुम्हाला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा स्वमताचा प्रश्न आहे जसं की पाहिजे पहाट आणि पाखरे हा इथं काय आहे टॉपिक आहे तुम्ही समजा स्वमत लिहिता तर एक काम करू शकता समजा वरती जे हेडिंग आहे ते सुद्धा लिहू शकता पहाट आणि पाखरे आणि त्याच्यावरती तुमचं जे मत असेल तुम्ही ते इथं लिहू शकता ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे लिहायचं आहे तुमचं स्वमत ओके okay. त्यानंतर आता याच विभागामध्ये तिसरा प्रश्न येतो ओके okay. पॅरिग्राफवरती अपठित उतारा पाहू शकता ई प्रश्न येतो तुम्हाला अपठित उतारा अपठित उतारा म्हणजे तुमच्या पुस्तकामधून तो उतारा नसणार आहे तर पुस्तकाबाहेरून तुमच्या सिलेबसच्या बाहेरून तुम्हाला एक उतारा येणार आहे पॅरेग्राफ येणार आहे टोटल चार मार्क्ससाठी आणि चार मार्कावरती तुम्हाला आकलन कृती विचारल्या जाणार आहे आकलन कृती म्हणजेच काय आकलन म्हणजे तुम्ही तो पॅरेग्राफ वाचायचा आणि त्यामधून समजून घेऊन त्यामधून शोधून उत्तरं लिहायची यालाच म्हणतात आकलन आकलनकृती चार मार्कसाठी एक आणि दोन असे प्रश्न विचारतात त्यामध्ये शोधून पहा एवढे छोटे छोटे उत्तर असतात आता छोटे छोटे म्हणजे कसे समजा रिकाम्या जागा भरा किंवा तुम्हाला विचारले कि जाते हो की या शब्दाचा नेमका अर्थ कोणता होतो आहे ना अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात समजा आता रिकाम्या जागा प्रश्न विचारला तर रिकामी जागा लिहिताना पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहायचं आणि जे रिकामी जागा असेल त्याला अंडरलाईन करायचं बट हे जे लिहिलेलं आहे मी हे रिकाम्या जागा नाही हे समजा शब्द आहेत दिलेले त्याचे अर्थ वगैरे अशा टाईपचे हे प्रश्न आहेत सोपी सोपी ओके म्हणून इथं डायरेक्टली असं उत्तर लिहिलेलं आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला उत्तर लिहिताना फक्त प्रश्नाचा नंबर टाकायचा आणि उत्तर लिहायचं बट प्रश्न लिहायचा नाही आहे काही काही विद्यार्थी काय करतात प्रश्नसुद्धा लिहितात बट तुम्ही बारावीमध्ये आता आलेले आहेत तुम्हाला माहीतच असेल प्रश्न लिहायचा आणि डायरेक्टली प्रश्न नंबर टाकून इथं त्याचं ॲन्सर लिहायचं त्याचं उत्तर लिहायचं ठीक आहे तर आपला गद्य विभाग इथं संपलेला आहे ओके बरोबर पहा इथं बरोबर शेवटी इथं गद्य विभाग आपला संपला त्यानंतर आता पुढचा विभाग सुरू होते तो म्हणजेच की पद्य ठीक आहे पद्याचा जो विभाग आहे तो आता इथं सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन पेजवरती नवीन इथं पद्याचा विभाग इथं घेतलेला आहे आता पाहू शकता इथं कशा पद्धतीने कवितेवरती प्रश्न विचारतात तर पहिले दोन जे प्रश्न अस पहिला जो प्रश्न असते पाहू शकता कृती क्रमांक दोन अ मधला पहिला प्रश्न तो असते आकलन कृती म्हणजेच काय तुम्हाला जी कविता दिलेली असते त्या कवितेमधून तुम्हाला उत्तरं शोधून लिहायची असतात ठीक आहे त्यालाच म्हणतात कृती तर हे आकलनकृती तुम्हाला इथं दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे उत्तर लिहायचं डायरेक्टली त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न जो आहे तो पाहू शकता आता रिकामी जागा इथं दिलेली आहे ठीक आहे इथं बघू शकता ही रिकामी जागा इथं आता दिलेली आहे मग रिकामी जागा पा कशी लिहिलेली आहे की य लिहिला इथं सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वाचे महत्त्व सांगून ओके विंचू चावला रुचिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असहाय्यपणा तीव्रतेने जाणवतो हो म्हणजे पाहू शकता अशा पद्धतीने रिकाम्या जागा किंवा अर्थ असेल याचा जुळलेला तर त्यानुसार इथं लिहायचं ठीक आहे रिकाम्या जागाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने लिहिलेला आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा स्वमताचा प्रश्न येतो कवितेमध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक तिसरा येतो तुम्हाला स्वमत लिहा स्वमत म्हणजे स्वतःचं मत मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं पॅरेग्राफमध्ये सा जसं येते तर कवितेसाठी तुम्हाला जो कवितेचा विषय असणार कवितेच्या विषयावरती तुम्हाला एखादा विषय दिला जाणार आहे स्वमताचा तर त्याच्यावरून तुम्हाला स्व लिहायचं आहे आता यामध्ये हे सुद्धा टोटल तुम्हाला चार मार्कासाठी स्वमत विचारला जातो ओके म्हणजे एकूण तुम्हाला बारा मार्क्ससाठी स्वमताचे प्रश्न येतात दोन स्वमत पॅरेग्राफमधून मधून विचारतात दोन पॅरेग्राफमधून मधून आणि एक तुम्हाला या कवितेवरती या चार मार्कासाठी टोटल बारा मार्कासाठी तुम्हाला स्वमताचे प्रश्न इथं येतात ठीक आहे स्वमताचा प्रश्न कवितेसाठी असा लिहायचा आणि महत्त्वाचं सांगत आहे लक्षात ठेवा तुम्हाला जे आहे आ, मी देणार आहे इथं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि एक क्रॅश कोर्स देणार आहे ओके जसं की मी इंग्लिशसाठी ना इंग्लिशच्या पेपरसाठी एक क्रॅश कोर्स बनवलेला होता बारावी बोर्ड परीक्षेसाठी एकवीस फेब्रुवारीसाठी तर ज्यांनी ज्यांनी तो क्रॅश कोर्स कम्प्लीट केला होता त्याचे त्यामधले लेक्चर वगैरे पाहिले क्वेश्चन त्यामधले केले तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचा पेपर खूप चांगला गेलेला आहे मला ते सांगत आहेत विद्यार्थी ओके तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मराठीसाठी सुद्धा क्रॅश कोर्स आहे ओके म्हणजे त्या विद्यार्थीनी इंग्लिश मराठी तर घेतलेलाच आहे बट आता तुम्हाला मराठी स्पेशली पाहिजे असेल तुम्ही इंग्लिश नसेल केलेला तरी काही हरकत नाही तुम्ही मराठी स्पेशली घेऊ शकता तर मराठीचा क्रॅश कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही घेऊ शकता आपल्या ॲपमध्ये आहे ठीक आहे मराठीचा क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला लेक्चर दिले आहेत आणि आय एम पी क्वेश्चनच्या पी डी एफ दिल्या आहेत विथ सोल्युशन ओके तर विद्यार्थी मित्रांनो क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत लेक्चर्स कशा कशावरती आहेत पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला तो क्रॅश कोर्स कुठं मिळणार कसा जॉईन करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये ठीक आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजेच की आवाला म्हणजे कवितेसाठी पाहू शकता आता महत्त्वाचं लक्षात घ्या जो तुम्हाला पहिला प्रश्न येतो हा जो पहिला प्रश्न अप्रश्न आलेला आहे तुम्हाला आहे ना इथं अप्रश्न आहे पद्यमधला तर एक दोन तीन हे जे तीन प्रश्न आहेत हे एका क कवितेवरती विचारले ठीक आहे याची एक स्पेशल कविता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देणार आहेत आणि हे तीन प्रश्न त्याच्यावरती आहे ठीक आहे आता पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे हा आ वाला ठीक आहे लक्षात ठेवा हा जो आ प्रश्न आहे हा तुम्हाला एक विचारला जाणार आहे कवितेच्या ओळींवरती म्हणजे तुम्हाला काय करणार की प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेच्या ओळी देतील चार ओळी ओके त्या चार ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे त्या कवितेच्या ओळींचा म्हणजे लक्षात ठेवा की ज्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत एकूण चार कविता तुम्हाला तुमच्या प्रश्न पत्रिकेमध्ये येणार आहेत टोटल तुम्हाला आठ कविता आहेत मरे मराठीमध्ये तर आठ कवितेपैकी तुम्ही आठही कवितेचा अर्थ समजून घ्या त्याचे कवयित्री कोण आहे कवी कोण आहे ते तुम्ही समजून घ्या कारण की ते पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला उत्तर लिहिताना मदतगार म्हणजे येतील तुम्हाला ठीक आहे कारण की पा आता हा प्रश्नामध्ये तुम्हाला चार ओळी दिल्या जातील कोणत्याही कवितेच्या त्याचं तुम्हाला अर्थ इथं लिहायचा आहे ठीक आहे तर पाहू शकता हे चार मार्कासाठी आहे तुम्हाला ओके म्हणजे अर्थ जरी एवढा लिहि लिहिला असला ना तर याला चार मार्क मिळणार आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे असं नाही आहे की यामध्ये भरपूर लिहायचं आहे चार मार्कसाठी आहे म्हणून नाही तर कवितेचा जो अर्थ आहे म्हणजे ओळी तुम्हाला त्या दिल्या दिल्या जातील त्याचा अर्थ पद्धतशीर लिहिला तुम्हाला तर चार मार्क इथं नक्की मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता दोन कविता झाल्या स्पेशल स्पेशल नंतर ई प्रश्न येतो तुम्हाला तीन कवी तिसरी कविता यामध्ये दिली जाते ओके ई प्रश्न येतो तुम्हाला या पद्य विभागामध्ये ई प्रश्नामध्ये पाहू शकता तुम्हाला इथं जे दिल्या जाते यामध्ये तुम्हाला लिहायचं असते काव्यसौंदर्य ठीक आहे काव्यसौंदर्य कसं लिहितात सुद्धा त्या क्रॅश कोर्समध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे इथं पाहू शकता आता काव्यसौंदर्य लिहिताना थोडंसं सांगतो तुम्हाला जे कवयित्री असते किंवा कवी असतात त्यांचं इथं नाव लिहायचं असते ओके नंतर तुमचे कवितेचं नाव असते कवितेचं नाव यामध्ये लिहायचं असते ओके त्यानंतर तुम्हाला इथं त्या, त्या कवितेच्या ओढींचा अर्थ नेमका काय होतो त्याचा त्या अर्थ इथं लिहायचा असतो ठीक काव्यसौंदर्यामध्ये त्यानंतर आता जी कविता तुम्हाला आहे कविते त्या कवितेमध्ये जी भाषा वापरलेली आहे ना तर त्या भाषे सौंदर्य काय आहे भाषा कशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची वापरली आहे त्याचं वर्णन तुम्हाला यामध्ये करावं लागते त्यानंतर तुम्हाला इथं त्यामध्ये कशा प्रकारचा अर्थ गूढ झालेला आहे म्हणजे त्यामध्ये सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला इथं पूर्ण लिहायचं असते म्हणजे काव्यसौंदर्य म्हणजे एकूण काय की पूर्ण डीपमध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने त्याचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचं असते पाहू शकता काव्यसौंदर्य एवढ्या एका पेजवरती मी लिहिलेलं आहे ठीक आहे आणि पॅनड्रॉफ करून लिहिलेलं आहे ओके पहिल्या पॅरॅग्राफमध्ये तुम्ही काय करायचं कवयित्रीचं किंवा कवीचं नाव त्या कवितेचं नाव लिहायचं सुरुवातला की यांनी ही कविता लिहिली आहे फार चांगली कविता आहे वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे ते तुम्ही लिहायचं असते ओके नंतर तुम्ही यामध्ये जे पॅरॅग्राफ असतात त्यामध्ये छोटासा दोन दोन पॅरॅग्राफ करून त्याचा कवितेचा ओळींचा त्या अर्थ लिहायचा ठीक आहे त्यानंतर शेवटी तुम्ही भाषा सौंदर्य लिहायचं त्या कवितेचं म्हणजे कशा पद्धतीची ते सौंदर्य भाषा वापरलेली आहे ओके ओके त्यामध्ये असं लिहायचं काव्य सौंदर्यामध्ये ठीक आहे आता तुम्हाला पुढचं मरा महत्त्वाचं सांगत आहे ठीक आहे हे झालं तुमचं काव्यसौंदर्य आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा या ई प्रश्नामध्येच तुम्हाला ओके ई प्रश्नामध्येच तुम्हाला पाहू शकता दोन प्रश्न विचारले जातात हे काव्यसौंदर्याचं जे लिहिलेलं आहे ते ठीक आहे अजून एक प्रश्न विचारतात तुम्हाला रसग्रहण ओके रसग्रहण हा प्रश्न विचारतात तुम्हाला एक तर काव्यसौंदर्य सोडू शकता तुम्ही उत्तर त्याचं लिहू शकता किंवा रसग्रहण आहे त्याचं तुम्ही उत्तर लिहू शकता तर मी इथं काव्यसौंदर्य लिहिलेलं आहे रसग्रहण तुम्हाला इथं तुम्ही सोडू शकता ठीक आहे आता महत्त्वाचं लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगत आहे क्रॅश कोर्सबद्दल सांगत आहे लक्षात ठेवा जो की एका दिवसामध्ये करून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्रॅश कोर्स तुमच्यासाठी असा बनवलेला आहे एका दिवसामध्ये तुम्ही त्यामधले रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पाहून चांगले मार्क्स घेऊ शकता रेकॉर्डेड म्हणजेच काय ते व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह नसणार आहेत तर ते तुम्ही रेकॉर्डेड प पाहू शकता ॲनी टाईम म्हणजे कोणत्याही वेळेस ते, ते लेक्चर्स पाहू शकता त्याचबरोबर कितीही वेळेस रिपीटेड ते, ते लेक्चर्स पाहू शकता त्यामध्ये मी सांगतो कोणकोणत्या टॉपिकवरती लेक्चर आहेत तुम्हाला एकूण चाळीस मार्काचे लेक्चर मी तुम्हाला देत आहे पाहू शकता सांगतो तुम्हाला तर तुम्हाला तुमचं जे व्याकरण व लेखन हा विभाग आहे व्याकरण लेखनामध्ये वीस मार्कासाठी तो विभाग येतो तर पाहू शकता वीस मार्कासाठी जो सुरुवातचा आपण विभाग पाहिला ना व्याकरण व लेख मार्काचा तर यावरती लेक्चर आहे लेक्चर कशा कशावरती आहे या प्रत्येक प्रश्नावरती आहे जसं की वाक्य रूपांतर समास अलंकार प्रयोग हे जे प्रश्न विचारले यामध्ये तर हे जे पाच प्रश्न आहेत पाच स्पेशल लेक्चर्स आहेत यावरती व्याकरणाचे पाच प्रश्न आहेत पाच स्पेशल लेक्चर्स आहेत त्यामध्ये नंतर निबंध लेखन आहे दहा मार्कसाठी तर या निबंध लेखनावरती पाच प्रकार असतात निबंध लेखनाचे त्यावरती एक कोणताही निबंध लिहायचा असतो तर त्या पाचही प्रकारावरती लेक्चर आहेत त्यामध्ये ओके त्यानंतर तुम्हाला लेक्चर सांगतो कवितेसाठी दिलेला आहे कवितेसाठी तुम्हाला जे लेक्चर दिले आहेत ते आहेत तुमचे कवितेच्या ओढींचा लिहा ठीक आहे कवितेच्या ओढींचा लिहा आणि काव्य सौंदर्य रसग्रहण म्हणजे एकूण पहा तुम्ही वीस मार्काचं आपलं व्याकरण व लेखन झालं नंतर काव्य सौंदर्य चार मार्क रसग्रहण चार मार्क आणि कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा चार मार्क ओके टोटल हे बारा मार्क होतात बट आपण हे आठच कन्सिडर करू म्हणजे आठच कन्सिडर करू कारण की त्यामध्ये तुम्ही काव्यसौंदर्यानी रसग्रहण जे असते त्यापैकी कोणते एक लिहायचं असते म्हणजे चार प्लस चार आठ मार्क म्हणजे टोटल अठ्ठावीस मार्काचे हे झाले आणि त्यानंतर महत्त्वाचं तुमचं जे स्वमत लिहा असते ना तर स्वमताचे बारा मार्कासाठी प्रश्न येतात त्यामध्ये उत्तर लिहायचं असते तर अठ्ठावीस प्लस बारा किती झाले पहा तुम्ही अठ्ठावीस प्लस बारा चाळीस मार्काचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये लेक्चर दिलेले आहेत जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले आहेत ना व्याकरण व लेखन काव्यसौंदर्य रसग्रहण कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा आणि व्याकरण व लेखनामध्ये काव्यसौंद तुम्हाला बाकी रूपांतर समास अलंकार प्रयोग आणि वाक्प्रचार त्यासोबत निबंध लेखन काव्यसौंदर्य रसग्रहण आणि स्वमत लिहा ओके okay? तर हे तुम्हाला दिलेले आहेत लेक्चर एकूण नऊ लेक्चर्स आहेत त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला दिलेले आता हे लेक्चर्स कुठं मिळतील सांगतो मी तुम्हाला आणि कसे पद्धतीने हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता आणि एका दिवसामध्ये चांगले मार्क्स मिळू शकता ते सांगतो तुम्हाला तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं हा जो क्रॅश कोर्स आहे हा आपल्या ॲपमध्ये मी दिलेला आहे ठीक आहे लक्षपूर्वक आहे का कुठं मिळत आहे मी सांगतो तुम्हाला हा क्रॅश कोर्स तुम्हाला आपल्या ॲपमध्ये दिलेला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाऊनलोड करण्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे किंवा कॉमेंट्स बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हाला तिथून लिंकवरती क्लिक करून प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड तुम्ही करायचं आहे लिंकवरती क्लिक केलं की तुम्ही प्लेस्टोरवरती जाल आणि तिथून ॲप डाउनलोड करायचं ठीक आहे ॲप डाउनलोड केलं तुम्ही की नंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून त्यामध्ये लॉग इन करायचं जसे लॉग इन करता तुम्ही त्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये एक दोन नंबरला ऑप्शन मिळते ते म्हणजेच की यस टी ओ ई स्टोअर म्हणून ओके तर त्या स्टोअर ऑप्शनवरती क्लिक करायचं त्या स्टोअरवरती ऑप्शनवरती क्लिक केलं की त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरला एक ऑप्शन मिळते म्हणजे एक कोर्स मिळते तो म्हणजेच की ट्वेल्थ ओके दोन नंबरला ना नाही त्यात खाली तुम्ही इथं पाहायचं वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यामध्ये ट्वेल्थ मराठी ओके ट्वेल्थ मराठी बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फोर तेवीस फेब्रुवारीसाठी तो कोर्स बनवलेला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पाहू शकता व्हिडिओ लेक्चर्स तर दिलेलेच आहेत त्यासोबतच त्यामध्ये तुम्हाला या प्रत्येक टॉपिकचे जे जे टॉपिक सांगितले मी तुम्हाला चाळीस मार्काचे त्या प्रत्येक टॉपिकचे आय एम पी क्वेश्चनसुद्धा त्यामध्ये दिले आहेत पी डी एफच्या फॉर्ममध्ये त्याचे ॲन्सर पण त्याच पी डी एफमध्ये दिलेले आहे ठीक आहे म्हणजे ले, ले, ले व्हिडिओ लेक्चर्स आहेत तुम्हाला आणि आय एम पी क्वेश्चन्स आहेत म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स पाहायचे आणि आय एम पी क्वेश्चनची तिथून प्रॅक्टिस करायची ठीक आहे मराठीसाठी आता पहा महत्त्वाचं त्याची आम्ही खूप छोटीशी फीस ठेवली आहे खूप छोटीशी मराठीसाठी ते म्हणजेच की एकोणपन्नास रुपये विद्यार्थी मित्रांनो फक्त एकोणपन्नास रुपये त्याच्यावरती जसे की ऑफर आता सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरती सध्या ऑफर आहे तुम्ही तो कोर्स घेऊ शकता ओके क्रॅश कोर्स करू शकता तर त्याच्यावरती सध्या ऑफर आहे एकोणपन्नास रुपये काय करायचं माहिती आहे काय तर त्या कोर्सवरती क्लिक करायचं ट्वेल्थ मराठी बोर्ड एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्यावरती क्लिक केलं की uh, खाली ऑप्शन मिळते तुम्हाला बायनो no म्हणून तर no बायनोवरती क्लिक करायचं खाली निळ्या कलरमध्ये ऑप्शन मिळते बायनो बायनोवरती क्लिक केलं की तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स येतात पे गुगल पे पेटीएम वगैरे तर त्यामध्ये कोणते एक सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता बट तुमच्याकडे फोन पे नसेल ओके तर तुम्ही काय करायचं तुमच्या कोणाचंही असेल फ्रेंडचं असेल किंवा घरी कोणाचं असेल शेजारी वगैरे कोणाचंही फोनपे असेल चालणार आहे तुम्ही तुमच्या नंबरवरती कोर्स तुम्हाला मिळून जाणार आहे ओके एक काम करायचं हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके किंवा तुम्ही एक काम करू शकता त्यामध्येच तुम्हाला एक ऑप्शन मिळते दुसऱ्याचं फोनपे असेल आणि तुमच्या नंबरवरती कोर्स पाहिजे असेल तुम्हाला तर त्यामध्ये एक ऑप्शन मिळते तुम्हाला यू पी आय म्हणून ओके यू पी आयवरती क्लिक केलं की तिथे एक रिकामा बॉक्स येतो त्या रिकाम्या बॉक्समध्ये त्यांचा फोनपेचा नंबर टाकायचा दुसऱ्यांचा ज्याचं तुम्ही कोर्स घे ज्याचं तुम्ही यूज करणार आहात फोनपे वगैरे त्यांचा नंबर टाकायचा फोन मोबाईल नंबर तिथं ज्याला लिंक असेल फोनपे गुगल पे किंवा पेटीएमला नंबर टाकला तिथं की तुम्ही काय करायचं की तुमच्या खाली ऑप्शन मिळते पेनो म्हणून ओके okay. पे तर वरती क्लिक करायचं पेनोवरती जसे क्लिक करता तर त्यांच्या फोनपे गुगल पे किंवा पेटीएमला एक मेसेज जातो पेमेंट कन्फर्म करण्यासाठी थी, ठीक आहे पेमेंट कन्फर्म करण्यासाठी त्यांच्या फोनपेमध्ये ज्या जो तुम्ही यूज करता फोनपे गुगल पे किंवा पेटीएम वगैरे तर तिथून पेमेंट कन्फर्म केलं की तुमचा कोर्स इथं सक्सेसफुली परचेस होऊन जातो ठीक आहे अशा पद्धतीने सर्व लेक्चर तेव्हाच्या तेव्हा पेमेंट केल्यावरती सर्व लेक्चर अनलॉक होतात तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता सर्व क्वेश्चनच्या पीडीएफ पाहू शकता विथ ॲन्सर ठीक आहे तर अशा पद्धतीने तो क्रॅश कोर्स आहे तुम्ही नक्की जॉईन करा ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो क्रॅश कोर्स आहे मी तुम्हाला सर्व सांगितलं क्रॅश कोर्सबद्दल आता अजून काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तर पा आता आपण पुढचा इथं पाहूया विभाग लिहायचा आहे तुम्हाला तो म्हणजेच की विभाग क्रमांक तीन साहित्य प्रकार तर साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला कृती क्रमांक तीन आहे तर प्रश्न पहिला असतो अ मध्ये यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारतात ओके अमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्न विचारतात दोन दोन मार्क्सडी म्हणजे एकूण चार मार्काडी तुम्हाला इथं विचारतात तर हे जे दोन प्रश्न आहेत चार मार्गाआडी तुम्हाला याचं तुम्हाला जे साहित्य प्रकार आहे ना साहित्य प्रकार आणि कथा हे तुम्हाला दिली असते तुमच्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला वाचून वगैरे करायचं म्हणजे पॅडग्राफ तुम्हाला दिला असतो यामध्ये पहिल्या याच्यामध्ये ओके पहिल्या प्रश्नामध्ये कृती क्रमांक अमध्ये पॅरेग्राफ तुम्हाला दिला जाते या साहित्य प्रकारावरती ठीक आहे साहित्य प्रकार आणि कथावरती एक पॅरेग्रॉफ दिला जातो जसं तुमचं पाठां पाठा आहेत ना आणि किंवा तुमच्या कविता आहेत त्यासारखं तुम्हाला इथं एक साहित्य प्रकार आणि कथावरचा एक पॅरेग्रॉफ दिला जातो उतारा दिला जातो त्यामधून उत्तर तुम्हाला शोधून लिहावे लागतात यामध्ये सुद्धा आकलनकृती तुम्हाला दिलेली असते कृती म्हणजे तुम्हाला इथं शोधून लिहावं लागते पॅरेग्राफ वाचून उतारा वाचून ते समजून अर्थ त्याचा हे तुम्ही उत्तर यामध्ये लिहू शकता ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न इथं विचारतात पाहू शकता यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात तो म्हणजेच की आवाला याचमध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे ओके प्रश्न क्रमांक आमध्ये साहित्य प्रकार आणि कथामध्ये टोटल चार प्रश्न विचारतात तुम्हाला ठीक आहे चारपैकी कोणतेही तुम्हाला दोन सोडवायचे असतात जसं की पा यामध्ये दोन प्रश्न मी सोडवलेले आहेत ओके म्हणजे साहित्य आणि कथावरती पहिला प्रश्न आहे तुम्हाला पाहू शकता हा सोडवला आहे ओके किती मार्काआटी तर तीन मार्काआटी हा प्रश्न एक सोडवलेला आहे त्यानंतर तुम्हाला हा चौथा प्रश्न आहे पाहू शकता चार नंबरचा म्हणजे इथं स्पष्ट ओळखू आलं पाहिजे जो प्रश्न नंबर लिहिता तुम्ही ठीक आहे ह्याचं तुम्हाला हे इथं लिहिलं आहे तीन मार्काआडी आता हे जे तुम्हाला प्रश्न आहे तीन आणि तीन सहा मार्काआडी साहित्य प्रकारामधले तर, तर हे तुम्हाला जे विचारणार आहेत हे तुम्हाला विचारणार आहेत तुमच्या साहित्य प्रकार आणि कथावरती बट यामध्ये तुम्हाला तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काही दिल्या जाणार नाही डायरेक्टली तुम्हाला त्या पाठामधून प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तुमचं ते पाठ करणे म्हणजे पाठ तुम्हाला समजून घेणे साहित्य प्रकार आणि कथा ते वाचणे खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच तुम्ही हे तीन तीन मार्काचे प्रश्न सोडवू शकता हे स्वमत वगैरे काही नाही आहे एखादा टॉपिक वगैरे देतात त्यावरती लिहा म्हणून असं नाही आहे तशासारखं आहे बट तसं नाही आहे म्हणजे कसं की तुम्हाला टॉपिक तर दिला जाईल पण तो तो टॉपिक तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या पाठामध्ये म्हणजे साहित्य प्रकार आणि कथामध्ये दिलेला आहे अगोदरच त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं आहे तर ते एक्सप्लेनेशन तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्या साहित्य प्रकाराने कथा नेमकं ते काय दिलं आहे त्यामध्ये ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून तुम्हाला इथं असं लिहायचं आहे ठीक आहे साहित्य प्रकारणी कथावरती ओके आता पाहू शकता महत्त्वाचं इथं संपलेलं आहे म्हणजे काय संपलेलं आहे इथं विभाग संपलेला आहे नंतर दुसरा विभाग इथं लागतो त्यामुळे पेज पूर्ण इथं काय रिकामं सोडलेलं आहे ठीक आहे त्यानंतर शेवटचा विभाग शेवटचा नाही आहे म्हणजे आपण लिहित आहे त्या पॅटर्ननुसार आपला इथं शेवटचा विभाग येतो तो म्हणजेच की उपयोजित मराठी आता उपयोजित मराठीमध्ये लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला पाहू शकता टोटल किती प्रश्न आहेत एक प्रश्न म्हणजे कृती क्रमांक चार अ मध्ये पहिला प्रश्न आहे इथं ठीक आहे त्यानंतर चौथा प्रश्न इथं लिहिला ठीक आहे त्यानंतर प्रश्न इथं चौथ्या मधला ओके पाहू शकता हा एक प्रश्न आहे त्यानंतर हा एक चौथा प्रश्न आहे म्हणजे दोन प्रश्न आहेत म्हणजे दोन दोन प्रश्न इथं लिहिलेले आहेत आता लक्षात ठेवा हे जे दोन दोन प्रश्न आहेत उपयोजित मराठी तर हे जे प्रश्न आहेत तर हा एक दोन मार्कसाठी आहे ओके आणि हा चौथा प्रश्न आहे त्यामधला हा एक दोन मार्क्साडी चौथा म्हणजे काय की कृती क्रमांक पाच चार अमध्ये तुम्हाला टोटल चार प्रश्न विचारतात एक दोन तीन आणि चार त्यापैकी कोणती दोन सोडवायचे असतात तर मी हा पहिला सोडवला आणि हा चौथा इथं सोडवला आहे दोन दोन मार्क्साठी ठीक आहे कृती क्रमांक चार अमध्ये ओके त्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये कृती क्रमांक चार अमध्ये दोन प्रश्न लिहावे लागतात कोणती एक दोन तीन आणि चारपैकी तर मी इथं पहिला सोडवलेला आहे ओके okay, आणि हा चौथा सोडवलेला आहे आता हे जो दुसरा प्रश्न आहे ना आवाला तर याला जे मार्क्स आहेत ना पहिला आणि चौथा मी लिहिला तर याला पाच मार्क आहेत लक्षात ठेवा ठीक आहे याला पाच मार्क आहेत म्हणजे पाच प्लस पाच दहा मार्क आणि हे वरचे दोन आहेत चार मार्क्सआडी दोन दोन तर हे चौदा मार्कासाठी एकून तुम्हाला उपयोजित मराठीचा जो विभाग आहे तो इथे विचारला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो हा उपयोजित मराठी साठी सु, सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवा की ह्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काहीही येत नाही तुम्हाला डायरेक्टली जे उपयोजित मराठी तुम्हाला दिलेलं आहे जसं की पत्रलेख वगैरे माहिती माहितीपत्रक जे दिलेलं आहे ना तुम्हाला तर त्यामधून तुम्हाला इथं डायरेक्टली प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला उपयोजित मराठीमधले जे पाठ आहेत चार दिलेले पाठ आहेत तर ते तुम्हाला इथं वाचून जायचे आहेत त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्यामधूनच हे उत्तर तुम्हाला इथं लिहावे लागतील तुम्हाला इथं पॅरेग्राफ वगैरे काहीही येणार नाही आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठीच्या पेपरमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं लिहावं लागते कशा पद्धतीचे प्रश्न येतात तर ठीक आहे एका दिवसामध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता इम्पॉसिबल असं काही नाही आहे तुम्हाला मी क्रॅश कोर्स सांगितलेला आहे ओके नऊ लेक्चर्स आहेत त्यामध्ये रेकॉर्डेडवाले ते लेक्चर्स तुम्ही एक वेळ कोर्स परचेस केला की तुम्ही कधी पण ॲप डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा ॲप आणि कोर्स तुम्ही परचेस करू शकता किंवा या जो नंबर आहे माझा दिला ॲसमध्ये व्हिडिओमध्ये त्यावरती कॉल करून तुम्ही मला फोन करून विचारू शकता त्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे का किंवा फोनपे वगैरे नसेल तर तुम्ही तिथं कोर्स तुमचा परचेस करून देणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे सर्व पेपर लिहायचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण विभागामध्ये सुरुवात वगैरे जसे सांगितली तसेच करायची आहे त्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे अशीच सुरुवात करा तुम्ही विभाग पाचपासून आणि एंड सुद्धा चौथ्या विभागात तुम्ही इथं करू शकता बाकी जर तुमचा स्वतःचा काही असेल लिहायचं प्लॅनिंग वगैरे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तीन तासामध्ये इफेक्टिव्ह जशी असेल तुमच्या पद्धतीची ते सुद्धा यूज करू शकता नो प्रॉब्लेम माझी काही हरकत नाही आहे बट मी असा एक्सपिरियन्स केला आहे विभाग विभाग विबा, पाचपासून लिहिलं तर सोपी जाते म्हणून ठीक आहे तुम्हाला जसं वाटते तसं लिहू शकता मी इथं सांगितलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता हा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा आणि मराठीच्या पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट थँक्यू